नेताजी पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? माननीय श्री जयवंत नाईक यांना आम्ही विनंती करतोय, आपण आमच्या टॅलेंट बॉक्स मध्ये येऊन असनस्थ व्हावे. माननीय श्री जयवंत नाईक, निश्चितच खूप उशीर होते. आता आपण क्षेत्रक्षण पण सजवून घ्या, कारण सलामीची जोडी मैदानात सुद्धा जाताना दिसत आहे. आणि आता टायमिंग लावलं जाईल, आपल्याला टायमर लावलं जाईल 30 मिनिटांचं. जसा पहिला चेंडू पडला जाईल तसा टायमर लावला जाईल, त्याच्यानंतर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, याची नोंद करून घ्या दोन्ही संघांनी. कारण क्वालिफाईड पंच आहेत, पंचांनी सुद्धा आम्हाला सांगितलंय टायमिंग लावून ठेवा. टायमिंग लावल्यानंतर आम्ही निश्चितच पहिला चेंडू पडल्यानंतर टायमिंग लावणार. कलमसुरी प्रीमियर लीग वर्ष दुसरं, गेल्या वर्षी निश्चितच इंद्रायणी मैदानावरती झालेला पहिला पर्व, यावर्षी निश्चितच इंद्रायणी मैदान जरी मिळालं नसलं तरी पण मोठेजुईचं मैदान मिळालंय. या मैदानावरती भव्य दिव्य असं आयोजन करताना दिसलंय कलमसुरी प्रीमियर लीग. याच्यानंतर जो दोन टीम्स आहेत त्या दोन टीम्सनी हॉलंडरची भूमिका बजावावी, या आयोजकांच्या म्हणजे आपल्याच सर्वांच्या वतीनं आपल्याला कळवण्यात येत आहे. तर पहिला षटक घेऊन येते गोलंदाज बालू येतोय. दोन्ही संघांच्या गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी, विकेट हॅट्रिकसाठी रवींद्र पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. पहिल्या चेंडू पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केले गेलेत फलंदाज ऋषिकेश याच्याकडनं. आणि हा सुद्धा चेंडू जरी आपल्या संघाच्या गोलंदाजाला षटकार चौकार लागत असला तरी क्षेत्ररक्षक नाचताना दिसतोय. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन बालू येतोय. बालकृष्ण ऋषिकेश साठी पहिल्या दोन चेंडूवरती चांगला समाचार घेतला गेलाय. पुन्हा एकदा त्या निश्चितच शैलेश राऊत चांगला मनोरंजन करतोय प्रेक्षकांचं. पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन बालकृष्ण ऋषिकेश साठी. हाच निश्चितच इरादा असतो प्रत्येक खेळाडूचा पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा उभारण्याचा. आणि हा चांगला चेंडू कमबॅक केला गेलाय. मारा बदलला, राईट आर्म राऊंड द विकेट आला होता गोलंदाज, त्याच्यानंतर पहिला निर्धाव चेंडू. एकदा प्रीमियर लीग म्हटली तर निश्चितच प्रत्येक खेळाडूला संधी असते आपल्या गावाच्या टीम मध्ये इन होण्यासाठी फॉर्म दाखवणं, आणि त्याच प्रकारचा फॉर्म दाखवताना दिसतोय ऋषिकेश. पुन्हा एकदा बालू आपल्या षटकातील पुढच्या चेंडूची पैकी ऋषिकेश साठी. डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळून काढलेला चेंडू, एक क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतो तोपर्यंत एक धाव. या एक धावेने संघ पोहोचला गेलाय 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 15 घरामध्ये. तसेच माननीय श्री योगेश नाईक यांना सुद्धा आम्ही विनंती करतोय आपण आमच्या पॅरलिंग पक्षामध्ये येऊन असनस्थ व्हावे. या षटकातील शेवटचा चेंडू, शेवटचं अस्त्र, शेवटचं शस्त्र गोलंदाज बालकृष्ण याचा. आणि विनरीची लागली गेली, झेल उडालाय. आणि झेल
पार करून घ्या माईची उबदार शाल व या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करावं। मी विनंती करतोय सन्माननीय जयवंत नाईक यांना। तर इथे मान्यवरांचा सत्कार केला जातोय, जयवंत नाईक साहेब यांचा सन्मान केला जातोय शैलेश पाटील यांच्याकडनं। तर त्याच्यानंतर मी विनंती करतोय योगेश नाईक यांना, आपण पण या, आपला सुद्धा सन्मान केला जाईल। तर योगेश नाईक यांचा सुद्धा सन्मान केला जातोय। नारायण गरत यांच्याकडनं सन्मान केला जातोय। माईची उबदार शाल व या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येत आहे योगेश नाईक यांना सुद्धा। तर पहिल्या चेंडूवरती एक रन्स मिळाली, हा चांगला फटका आहे, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षकाकडनं चूक झाली होती, परंतु तोपर्यंत पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतोय। मिळते एक धाव, या एक धावीने संघ पोहोचलाय सतराच्या घरामध्ये। पहिल्या षटकामध्ये पहिल्या तीन चेंडूवरती मोठे हल्ले चढवले होते, त्याच्यानंतर कमबॅक केलं गेलं गोलंदाज बाळकृष्ण याच्याकडनं। तर नवीन गोलंदाज आहे धीरज, हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी करतोय। आतापर्यंत दोन चेंडू फेकले गेले, दोन चेंडूंवरती दोन सिंगल दिल्या गेल्यात। हा चांगला चेंडू होता, खोलवर पद्धतीचा टाकलेला गेलेला चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतोय। तोपर्यंत एक धाव मिळते, या एक धावेने संघ पोहोचला गेलाय अठराच्या घरामध्ये। पहिले सलग तीन चेंडूवरती तीन एकेरी धाव संख्या आली गेली आई भवानी कलमुसरे संघासाठी। हा झेल आहे, झेल खाली शैलेश येतोय आणि चांगला झेल, रात पुनवेची चैता पाकाची, रात पुनवेची चैता पाकाची। निश्चितच शैलेश यानं जो झेल टिपला त्याच्यानंतर त्यानं आपलं डान्स प्रदर्शन सुद्धा दाखवून दिलंय। आपल्या अंगामध्ये कला आहे आणि एक गावाचा प्रीमियर लीग आहे, त्यामध्ये एन्जॉय तर झाला पाहिजे हे दर्शवताना दिसलेत शैलेश राऊत। तर नवीन फलंदाज जाताना दिसलाय रोहन, या संघाचा कर्णधार आहे रोहन। तर स्ट्राईक घेईल आणि धीरजच्या गोलंदाजीचा सामना करेल। शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू इनर एज लागली गेली होती, परंतु झेल सोडला गेलाय, हा सुद्धा एक मोठा हद्रा असता। मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता रोहन, निश्चितच हा झेल आपल्या संघाला संकटात नेऊ शकतोय। इष्टरक्षकानं चांगली भूमिका बजावणं गरजेचं होतं, परंतु तसं काही झालं नाही। तोपर्यंत चेंडू गेला निर्धाव, या षटकातील शेवटचा चेंडू, शेवटचं अस्त्र धीरजाचा, डिफेन्स पद्धतीने खेळून काढलेला चेंडू लेग साइडला कट केलाय, एक धाव पूर्ण केली गेली, एका धावीवरती समाधान आणि एका धावीच्या समाप्तीनंतर षटक संपलं गेलंय। दुसरं धाव संख्या पोहोचली गेली धाव फलकावरती 19। चांगली सुरुवात म्हणता येईल, निश्चितच हा षटक कमबॅक केलं गेलंय या षटकामध्ये। चार धाव संख्या देत एक सफलता मिळवली, अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळाली धीरजची। कर्णधारानं आपल्या खांद्यावरती घेतलेली जबाबदारी पार पाडली धीरजनं, चांगली गोलंदाजी म्हणता येईल धीरजची। तर नवीन गोलंदाज येताना दिसतोय प्रणय तांडेल, 1 उजव्या हाताचा तेज तरार गोलंदाज, त्याच्या समोर असेल संघनायक रोहन। मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सुद्धा होता रोहन, या मॅच मध्ये ती जबाबदारी पार पाडावी लागेल रोहन याला।
आणि हा चेंडू हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न होता. वन बाउंस चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय, तोपर्यंत मिळते एक धाव. या एक धावेने संघ पोहोचलाय 20 घरामध्ये. आतापर्यंत 2 षटक व 1 चेंडू संपला गेलाय. धाव संख्या धावपळवरती 2-20 अशी लागली गेली. तर गोलंदाजावरती आक्षेप घेतला आलाय, तर थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये पंचांनी जावं, तेच आमचं. तर निषेधाच प्रणयाच्यावरती आक्षेप घेतला गेलाय. त्याच्यानंतर प्रणयाचा दुसरा चेंडू, फुलटॉस प्रकारचा चेंडू होता. कोर पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय. 2 फलंदाजांमध्ये रनिंग कॉल नीट झाला नव्हता, टक्कर झाली असती दोघांमध्ये सुद्धा आता, परंतु तसं काही झालं नाही. तोपर्यंत मिळाल्या 2 धावा. या 2 धावेने संघ पोहोचला गेलाय 22 घरामध्ये. चांगली गोलंदाजी करतोय प्रणय. पुन्हा एकदा प्रणय ऋषिकेशसाठी रिसीप अटेंड करण्याचा प्रयत्न, आणि बॅटची इनर एज लागली गेली आणि चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. निषेधाचं अप्रतिम असा मधुर सुंदर असा संगीत पाहायला मिळते आमच्या डीजे मास्टर कडनं. तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. फुलटॉस प्रकारचा चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा उचलता आला नाही. तोपर्यंत चेंडू जातोय निर्धाव. धाव संख्या स्थगित 26 घरामध्ये. या षटकातील उर्वरित 2 चेंडू शिल्लक असतील. समोर फलंदाज असेल ऋषिकेश, ज्याने चांगली फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. आतापर्यंत 2-1 षटकार, 3 चौकार, 1 एकेरी व 1 दुहेरी अशी चांगली धावसंख्या उभारली गेली या क्षेत्ररक्षकाकडनं. आणि क्षेत्ररक्षकाकडनं चली चूक, झेलवरती जायला हवं होतं, परंतु झेलवरती गेला नाही. तोपर्यंत मिळाला हा चौकार. तर या चौकारच्या साहाय्याने संघ पोहोचला गेलाय 26 घरामध्ये, सॉरी 30 घरामध्ये. शेवटचा चेंडू प्रणय याचा, लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू. पंच क्वालिफाईड आहे आणि पंचांच्या कडनं इशारा येतोय स्वेअर चेंडू. अवंतर धावसंख्या आणि संघाची धावसंख्या 31 घरामध्ये. शेवटचा चेंडू आहे प्रणय याचा, खराब चेंडू फेकला गेला. शेवटचा चेंडू, शेवटचं अस्त्र प्रणय या गोलंदाजाचा. समोर फलंदाज असेल ऋषिकेश, जो सलामीला आलेला फलंदाज. कव्हर पॉइंटच्या दिशेने मारलेला हा फटका निश्चितच चौकार जाऊ शकतोय, आणि हा येतोय चौकार. निश्चितच जरी मनोरंजन करण्यासाठी डान्सिंग अंपायर नसलं तरी चालेल, कारण आमच्याकडे शैलेश राऊत आहे, जो लोकांचं मनोरंजन करते. इथे आलेल्या तमाम प्रेक्षकांचं मनोरंजन करते. 12 मिनिटांमध्ये 3 षटक पूर्ण झाली गेलीत, म्हणजे अप्रतिम. कर्णधाराच्या कडनं जो नियोजन केला गेलाय तो अप्रतिम आहे. अशा प्रकारचं नियोजन प्रत्येक कर्णधारानं करणं गरजेचं आहे, कारण ज्यावेळी आपण दिलेल्या टायमिंग मध्ये गोलंदाजी करणार त्यावेळी निश्चितच आपल्या कर्णधाराचा आणि आपल्या संघाची वाहवा केली जाईल. कारण टाइम महत्वाचा असतो, कारण ज्या जितका टायमिंग आपण वाचवणार तितका आपल्या आयोजनासाठी, आपल्या स्पर्धेसाठी तो टायमिंग वापरला जातोय. तर 3 षटकं संपली गेली 12 मिनिटांमध्ये. 3 षटकं संपली गेली, 30 मिनिटाचा अवधी असताना 12 मिनिटांमध्ये 3 षटकं संपली गेली, म्हणजे 3 मिनिटं कमी लागली गेलीत आतापर्यंत 3 षटकांसाठी. असेच निश्चितच अशाच प्रकारे चांगल्या प्रकारे जर आपण पुन्हा एकदा गोलंदाज येतोय वैयक्तिक खात्यातील दुसरं आणि सांघिक खात्यातील
चौथे षटक घेऊन स्वतः संगणक धीरज येतोय. समोर फलंदाज असेल संगणक रोहन. कशा प्रकारे सामना केला जाईल कारण आता चौथे षटक असेल मार्गस्त्री. आणि हा पल्लू स्वीप करण्याचा प्रयत्न आणि चेंडू सरळ येतोय सीमारेषा पार चौकार. फुल एंटरटेनमेंट शैलेश राऊत यांच्याकडनं. पहिल्या चेंडूवरती चौकार खेचला गेलाय धीरजच्या. कर्णधारानं दाखवून दिलंय मी सुद्धा स्ट्राईकला बॅट हातात घेऊन कर्णधारच आहे. आणि हा सुद्धा रोहन दर्शवतोय मला का या संघाचा कर्णधार केला गेलाय. त्याच प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते रोहन याच्याकडनं. मगाच्या मॅच मध्ये सुद्धा त्याच प्रकारची फलंदाजी करून मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. गोलंदाजांना आपला मारा बदललाय. राईट आर्म राऊंड द विकेट येईल फलंदाज रोहन साठी. बॅक टू बॅक दोन चेंडूंवरती दोन मोठे हल्ले चढवले गेलेत गोलंदाजावरती. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज. आणि हा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थगित 45 घरात. ज्येष्ठ रक्षकानं रोहन याचा झेल सोडला होता. त्याला आता काहीसा आपल्या मनाला दुःख झालं असेल कारण तो झेल माघात पडलाय सध्याच्या घडीला. रोहन चांगली फलंदाजी करतोय. हा चांगला फटका हा सुद्धा येतो बरोबर होतं ना. आता 55 झालं. डीजे कृपया दोन संघ जे याच्यानंतर खेळले आहेत आपण हॉलंडरची भूमिका घ्या. आपलं आयोजन आहे आपण कारण चेंडू आणण्यासाठी क्षेत्ररक्षक जातोय. आपलं आयोजन आहे. आपण जर क्षेत्ररक्षक आणण्यासाठी हॉलंडरची भूमिका बजावली तर चांगलं होईल. बसून राहण्यापेक्षा आपण हॉलंडरची भूमिका घ्या. चांगली फलंदाजी करतोय. या षटकामध्ये आतापर्यंत दोन षटकार दोन चौकार लागले गेलेत. 20 धावसंख्या आली गेली. यष्टरक्षकानं केलेली चुकी महागात ठरताना दिसतोय. आतापर्यंत कर्णधार कसा असावा याचं प्रत्यक्ष दाखवून देतोय फलंदाज रोहन. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या धावपळकरती 55. हा सुद्धा उंच क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेल पडतोय. तोपर्यंत रोहन दोन धावसंख्या पळून करतोय. या दोन धावेने संघ पोहोचलाय 57 घरामध्ये. चार षटक संपली गेली. चार षटकांमध्ये 57 धावा धावपळकरती लागल्या गेल्यात आतापर्यंत. न 57 झाल्या ते मगाशी बाय मिस्टेक 50 धावा झाल्या बोललो आम्ही. तर मी विनंती करतोय स्वप्नील पाटील यांना माननीय श्री चंद्रशेखर राऊत यांचा आपण सन्मान करावा. चार षटक संपली गेली तोपर्यंत मान्यवरांचा सन्मान केला जातोय. चंद्रशेखर
राऊत साहेब यांचा सन्मान केला जाईल, सन्माननीय स्वप्नील पाटील यांच्याकडून सन्मान केला जातोय, माई चूपदार शाल वयस्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जातोय चंद्रशेखर राऊत यांना। चार षटक संपली गेली तर चार षटकांमध्ये 57 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात। तर वैयक्तिक खात्यातील पहिलं आणि सांघिक खात्यातील पाचवं षटक घेऊन गोलंदाज येतोय शैलेंद्र राऊत। फलंदाज जो सलामीला आला होता, फलंदाज ऋषिकेश याच्यासाठी पहिला चेंडू आणि झेल आहे, परंतु झेल होणार नाही तोपर्यंत मिळते एक धाव। दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडू जातोय सीमारेषा पार, हा चेंडू अडायला पाहिजे होता। पहिल्या चेंडूवरती खरबूज समाचार घेतला गेलाय शैलेंद्र याच्या गोलंदाजीवरती। तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते, ऋषिकेशसाठी गोलंदाजी करेल। रिव्हर्सिप खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची इनरची लागली गेली आणि फलंदाज होतोय बाद। निश्चितच डीजे मास्टर न गाणी सुद्धा बरोबर भल्या भल्याची करू शकतो। तर नवीन फलंदाज जाताना दिसतोय श्रेयस भेंडे, नवीन फलंदाज येतोय शरीर यष्टीने मजबूत असलेला हा फलंदाज। शैलेंद्र याच्या पहिल्या चेंडूवरती चौकार लागल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केलं गेलंय, फलंदाजाला बाद केलं गेलंय। सलामीवीर म्हणून आला होता ऋषिकेश, हा सुद्धा चांगला चेंडू होती, बॅटची आतील इनर एज लागली गेली। लेग साइडला चेंडू जातोय तोपर्यंत मिळते एक धाव, या एक धावेने संघ पोहोचला गेलाय 62 घरामध्ये। आतापर्यंत तीन चेंडू फेकले गेले शैलेंद्र राऊत या गोलंदाजानं, पाच धावा देत एक सफलता मिळवली। समोर फलंदाज आता असेल स्वतः संघाण्या करुहण, कशा प्रकारे शैलेंद्र याच्या पुढच्या चेंडूंची सामना केला जाईल। पंचांचा इशारा येतोय व्हाईट चेंडूचा आणि अवंतर धावसंख्या आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 63 घरात। तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय, हा चांगला फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे बालकृष्ण आणि बालकृष्ण करतोय सीमारेषा पार चौकार। गोलंदाज निश्चितच चांगल्या प्रकारे एंटरटेनमेंट पाहायला मिळतोय तोपर्यंत। पुढचा चेंडू घेऊन रोहन साठी, हा चांगला चेंडू होता, खोलवर पद्धतीचा टाकला गेलेला हा चेंडू, चेंडू जातोय निर्धाव। शेवटचा चेंडू शिल्लक असेल शैलेंद्र राऊत याचा। गोलंदाजी चांगली केली होती परंतु क्षेत्ररक्षकांचं तेवढंस साथ लाभली गेली नाही या गोलंदाजाला। शेवटचा चेंडू, शेवटचा अस्त्र, रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू। मॅच मध्ये याच संघानं 111 धावा उभारल्या होत्या आणि आता 73 आतापर्यंत धावा उभारल्यात
अप्रतिम अशी फलंदाजी पाहायला मिळाली। कलमुश्रीची आई भवानी या संघाकडून चांगली फलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत। आता हाणामारीचं षटक शेवटचं षटक असेल। गोलंदाज येतोय प्रणय, वैयक्तिक खात्यातील दुसरं आणि सांघिक खात्यातील शेवटचं षटक घेऊन समोर फलंदाज असेल श्रेयस भेंडे। शेवटचे 6 मिनिट बाकी आहेत, आतापर्यंत 24 मिनिट झाली गेलीत। निश्चितच 6 मिनिटांमध्ये हा षटक संपलं पाहिजे, नाहीतर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल। तर प्रणय येतोय समोर, नवीन फलंदाज आहे जो प्रथम स्ट्राइक घेईल, सॉरी एक धावीवरती खेळतोय। राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, फुल टॉस चेंडू होता आणि सर सरने बाद दिलं गेलंय, परंतु निर्णय बदलला गेलाय पंचांकडनं। बॅट कट होती, बॅट कट आहे। निश्चितच समोर गोलंदाज आल्या कारणाने समजलं नसेल आमच्या पंचांना। चुकांमधूनच शिकलं जाते आणि आमचं क्वालिफाईड पंच आहेत, त्यांच्याकडनं थोडीफार एखाद दुसरी चूक होऊ शकते दिवसभरामध्ये। हा चांगला फटका, तर पुन्हा एकदा प्रणय सज्ज होतोय। हा चांगला चेंडू होता, खोलवर पद्धतीचा टाकला गेलेला चेंडू, समोर क्षेत्ररक्षक चेंडू फील करतोय, तोपर्यंत मिळाली एक धाव। दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज होतोय धाव बाद, तोपर्यंत एक धावेने संघ पोहोचला गेलाय 81 घरात। तर नवीन फलंदाज येतोय तन्मय। या षटकातील उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत। समोर फलंदाज आहेत जो 41 धावांवरती नाबाद खेळी करतोय, कर्णधाराला साजिशी केली आणि हा सुद्धा पंधरा चेंडूंवरती 47 धावांची बहारदार खेळी केली कर्णधाराला साजिशी। उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत, या 2 चेंडूंवरती फक्त फलंदाजाला 3 धावींची गरज असेल अर्धशतक लगावण्यासाठी। अर्धशतक लगावलं जाणार का? हा सुद्धा
निषेधाच मान्य श्री राजेंद्र हरिश्चंद्र पाटील यांच्याकडनं या सलग 3 षटकारांसाठी या फलंदाजाला कोल्ड्रिंक्स दिली जाईल, 12 कोल्ड्रिंक्स दिली जाईल, नंतर दिली जाईल, परंतु 12 कोल्ड्रिंक्स दिल्या जातील या फलंदाजाला। धाव फलका होती 99 धावा लागल्या गेल्यात आणि 100 धावांचं टार्गेट असेल। तर याच्यानंतर होणारी मॅच पाहिला गेला तर दोन लूजर संघ जे पराभूत झाले होते त्यामध्ये आरजी 11 रॉयल ग्रुप व शिव छत्रपती वॉरियर्स या दोन्ही संघाच्या संघटनांना मी विनंती करतोय आपण कॉइन बॉक्स मध्ये येऊन नाणेफेक करून घ्यायची आहे। विपुल भाऊ या नाणेफेकीसाठी लवकरात लवकर या, कारण इनिंग चालू होण्या अगोदर आपली नाणेफेक करायची आहे। दोन्ही संघाच्या संघटनांना मी विनंती करतोय आपण या त्वरित नाणेफेक करायची आहे। तर निश्चितच मला इथं बोलवत मी हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि मी रजा घेतोय। धन्यवाद महेश पाटील यांचा आपण खरंतर आवाज ऐकलात, त्यांचं इथं स्वागत केलं जाते। कलमश्री प्रीमियर लीग 2023 स्पर्ध दुसऱ्यामध्ये त्यांचा आपण आवाज ऐकला, त्यांचा खरंतर सातत्यानं पाहायला गेला तर या विभागामध्ये अतिशय चांगले खरंतर गोलंदाज ते राहिलेत आणि नेहमीच खरंतर टेनिस क्रिकेटसाठी या विभागामध्ये अप्रतिम त्यांचा आवाज ऐकायला मिळाला अशी महेशजी पाटील यांचं इथं स्वागत केलं जात आहे। कलमश्री प्रीमियर लीगच्या मुख्य आयोजकांच्या शुभहस्ते त्यांचा यथोचित मान सन्मान केला जात आहे, तो त्यांनी स्वीकारायचा आहे। प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून आपण त्यांना पाहू शकता ऑन स्क्रीन। 99 धावा अगदी उभा केल्यात, त्या म्हणजे प्रथमतः बॅटिंग करत असताना ज्या पद्धतीनं एक अफलातून आपण अर्धशतक सुद्धा पाहिलं, फलंदाज रोहनच्या बॅट मधून तब्बल 59 धावा पाहायला मिळाल्या। ज्या पद्धतीने कलमश्रीची आई भवानी बॅटिंग करत ह्या संघाची बॅटिंग जर पाहायला गेल्या तर तब्बल 99 धावा त्यांना जमा केल्यात आणि 100 धावांचं आव्हान ठेवलं, ते म्हणजे चेलू चॅम्पियनच्या अगेन्स्ट। सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा 111 धावा जमा केल्या होत्या खरं तर बॅटिंग करत असताना, ते म्हणजे कलमश्रीची आई भवानी या संघानं। आणि दुसऱ्या मॅच मध्ये एका बाजूला विनर्स विपक्ष विनर्स आपण असा सामना पाहतोय आणि या मॅच मध्ये सुद्धा पहिल्या सत्रामध्ये जेव्हा बॅटिंग आपण पाहायला मिळेल त्यांच्या वाट्याला आली आणि बॅटिंग करत असताना त्यांनी धावा अगदी एक भला मोठा डोंगर धाबांचा त्यांनी उभा केलाय। 99 धाबा 100 धाबांचा पाठला करण्यासाठी सलामची जोडी मैदानाच्या आत मध्ये दाखल झाले। संघाचा सरसेनापती चेलू चॅम्पियन संघाचा एका बाजूला पडा तेजस तांडेल आणि त्याच्या सोबत धीरज तांडेल आणि त्यासोबत प्रणय मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे। दुपारचे जर पाहायला गेलं तर 1:02 झाले तरी आज आपण ही खरं तर तिसरी मॅचची दुसरी इनिंग आज पाहणार आहोत। दिवसभरामध्ये अगदी 6 मॅचेस पाहायला मिळतात आणि यातून एक सुपर 3 संघ क्वालिफाय करताना आपण पाहतोय। एक आकर्षक आपण ट्रॉफी पाहायला गेलात तर या स्पर्धेच्या माध्यमातून कलमश्री प्रीमियर लीग मध्ये तब्बल 12 संघ खेळताना आपण पाहणार आहोत। प्रत्येक दिवसामध्ये 4 संघ खेळताना पाहायला मिळतील आणि त्यातून एक संघ सुपर 3 क्वालिफाय केला जातोय। एक शानदार असं आयोजन आणि या आयोजनामध्ये जर पाहायला गेलं तर तेवढीच मात्र प्रेक्षकांची गर्दी। कलमश्री प्रीमियर लीगचं हे शानदार आयोजन, ही स्पर्धा खरं तर अभिमानाची। ही स्पर्धा जर पाहायला गेलात तर
अक्षरशः कलमुसरी गावाच्या प्रत्येक प्रेक्षकाला जणू काय प्रेमात टाकलेली ही स्पर्धा आज आपल्या पिढीसाठी आले. 100 धावांचं एक भलं मोठं खरतर आव्हान डोळ्यासमोर आहे. मात्र प्रत्येक षटकामागे जर तुम्हाला विचार केला तर इथून तुम्हाला 15 पेक्षा जास्त धाबा जमा करावे लागणार आहेत. ज्या पद्धतीनं रोहन बरसला होता तसंच मात्र आता बरसावं लागेल ते म्हणजे फलंदाजी करत असताना धीरज तांडेलला. या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा आपण त्याचा अर्धशतक पाहिलं होतं. या मॅच मध्ये त्याची विकेट फार इम्पॉर्टंट आहे. लोवर फुल टॉस आहे, शॉर्ट लॉंग ऑफ रिजन मध्ये उडालेला हा जे भूमीला झालाय दान, ही फार मोठी चुकी. इथून आपण म्हणू शकतो या मॅच मध्ये झालंय क्षेत्रक्षाच्या माध्यमातून. एकदम साधा आणि साधा साधा आणि सोपा जेल होता धीरजचा. आणि यावेळी मात्र मी म्हणेन चेरू चॅम्पियनच्या बऱ्याचशा पाठीराकांनी आता मात्र आपला श्वास इथून सोडला असेल. ज्या पद्धतीने जेव्हा हवेमध्ये जेल उडाला होता तेव्हा हृदयाचे ठोके जोरात वाढत होते, मात्र जसा जेल सुटला त्यांनी मात्र तो श्वास सोडलाय. मैदानाच्या आतमध्ये ही झालेली चुकी मी म्हणेन धीरज तांडेलची कुठे अंगलशी आली असे या मॅच मध्ये. ऑनस्ट्राईकला आपण आता प्रणयला पाहू शकताय, 100 धावांचा पाठला करताय. रोहनच्या विरोधात आक्रमण केलंय, आणखीन एकदा उडालेला जेल. यावेळी सेकंड अटेम्प्ट मध्ये टिपला जातोय एक महत्वाची विकेट. लगेच दुसऱ्या चेंडूवर पाहायला मिळते इथून फलंदाज प्रणय होतील झेल बाद. धीरज तांडेलचा, त्यानंतर परईचा लगेच जेल टिपला. तिथला असलेला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाली महेश भोईर, जे पोटीप्लशी खेळाडू आहेत आणि त्यांनी मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये सुंदरित्या जेल टिपलाय. अतिशय चांगली मॅच आज पाहायला मिळेल या मॅच मध्ये. खरतर आता दुपारच्या 17 मध्ये धावा यायला पाहिजेत मी म्हणतो बॅटिंग करत असताना. उत्तरार्धामध्ये आतापर्यंत जर विचार केला 2 मॅचचा तर आतापर्यंत चेसिंग झाले नाही आहे, हे सुद्धा 17 आहे. पण यावेळेचा चेंडू शरीरापेक्षा थोडासा दूर पाहायला मिळतोय, अगदी या शरीरापेक्षा थोडासा दूर ठेवला. चांगली लाईन आणि लेंथ पाहायला मिळाली, एक चांगली उंची चेंडूनं गाठली होती आणि तिथून आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय रोहनच्या माध्यमातून. बॅटिंग करत असताना एक त्यानं विस्फोटक त्याची पारी पाहायला मिळाली 59 डाबांची आणि त्यानंतर आता बॉलिंग करत असताना काय आक्रमकता गोलंदाजीमध्ये तो साकारतोय. एक परिपूर्ण असा मिळाला कलमुसरी गावाला एक भीमणे ना अपकमिंग स्टार. यावेळी यश त्यांचा या मागील जर चेंडूवर पाहायला गेला तर त्यांनी सांगितलं यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यावेळी काय यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू, जणू काय बाळकृष्ण सांगत होते की अगदी लेगेसी सोडून जाईल, पण रोहनला काय कॉन्फिडन्स होता, काय आत्मविश्वास होता आणि त्या आत्मविश्वासानं आता गोलंदाजी पाहायला मिळते. असं म्हटलं त्यांना की स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकच औषध, ते म्हणजे फक्त कष्ट कष्ट आणि कष्ट. मैदानाच्या आतमध्ये मी म्हणेन आता तेच कष्ट करताना आपण रोहनला पाहू शकतो. काय अप्रतिम त्याची गोलंदाजी पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये 4th क्रमांकावर अमित दाखल झाले. पिवनच्या षटकामध्ये अतिशय दुवादार गोलंदाजी पाहायला मिळते, हलक्या त्यानं फक्त स्टिअर केलंय. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आज पाहायला मिळते, ते म्हणजे कलमुसरीची आई भवानी संघाच्या प्रत्येक क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. जी या पहिल्या चेंडूवर चुकी झाली होती पण त्यानंतर स्वतःला साबरला आणि सांगितला यस या सामन्यामध्ये आपल्याला जिंकायचं आहे. या मॅच कोलामध्ये टाकला होता अगदी कोलामध्ये, इथून मात्र यष्टीरक्षक काहीच करू शकले नाहीत. पंचांचा इशारा येईल यावेळी हा चौकार बॅट स्वरूपात ही धाव मिळाली जाईल. अगदी बॅटचा बॉटम हँडचा खरं तर वापर केलाय. अगदी पाहायला गेलं लिडिंग एज लागली आणि सरळ चेंडू गेला लॉंग स्टॉप रिजन मध्ये, मिळतील 4 धावा. चांगला फटका पाहायला मिळतोय. इथून क्षेत्ररक्षक थोडीशी फंबल झालेत. वाडीश लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. इथून आणखीन एकेरी धाव मिळायला जाईल. एकेरी धावेनिशी धाव पटला धावा लागल्या जातील. त्या तब्बल 23 धावा धाव पटला लागत असताना चांगल्या पद्धतीने आता गोलंदाजी करतोय तो म्हणजे गोलंदाज ऋषिकेश. आतापर्यंत चांगली त्याची गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी लोवर फुलटॉस पाहायला मिळालाय. तिथे क्षेत्ररक्षक आलेत. या मॅच मध्ये जणू काय हा एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. कारण 3 षटकाच्या समाप्तीनंतर जर विचार केला
तर धावपटला धावा लागल्या गेले तर म्हणजे 23 धावा आणखीन करता धावांचा बरासा अंबार डोळ्यासमोर आहे एक मोठं टार्गेट आता समोर असताना मात्र ज्या पद्धतीने चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे गोलंदाजीच्या माध्यमातून हॅलो चेलू चॅम्पियन संघाला खरं तर आयोजकांच्या वतीनं पॅनलाइज केलं जात आहे ज्या खरं तर कलमश्री प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला जे काही नियम आहेत त्या नियमांचं पालन करायचं आणि या मॅच मध्ये तुम्हाला 3 चेंडूंची पॅनल्टी चेलू चॅम्पियन जर इथं प्लेयर आला तर आणखीन 3 या खरं तर 3 चेंडूंची पॅनल्टी या मॅच मध्ये खरं तर चेलू चॅम्पियन संघाला दिली जाते आयोजकांच्या वतीनं धावपटला धावा लागल्या गेल्या तर रोहन त्या म्हणजे 23 धावा प्रत्येक षटक संपल्यानंतर आम्ही या धावा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो प्रत्येक चेंडूपर्यंत आम्ही धावा पोहोचवत असतो फक्त आपलं कॉन्ट्रेशन जे लक्ष आहे ते या मॅच मध्ये असणं फार गरजेचं आहे धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 23 धावा दोन्ही संघाचे कॅप्टन मगाशी सुद्धा आवाजीला शिवछत्रपती वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात आज रॉयल ग्रुप कलम मुसरी दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण या त्वरित फार कठोर अशी नियम असलेली स्पर्धा प्रीमियर लीग म्हटल्यानंतर एक शिस्तबद्ध स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं प्रीमियर लीग म्हटल्यानंतर खरं तर प्रत्येक गावकऱ्याला प्रत्येक गावातील नवीन चेहऱ्याला संधी देण्यासाठी ही स्पर्धा असते आणि त्यामध्ये तुम्हाला नियमांचं पालन करावं लागत असं अतिशय चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते तन्मय मैदानाच्या आतमध्ये सध्या आलेत त्यांचं स्वागत केलं जाईल का समोरच्या दिशेनं काय 100% अपॉर्डन्सचा प्रयत्न क्षेत्ररक्षणाचा राहिलाय अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय इथून आपल्या संघासाठी कमीत कमी त्यांनी 2 धावा वाचवण्याचा धाडस त्याने जवळजवळ त्याने केलंय हा फटका जर पाहायला गेला तर त्याच्या अगदी उंचीचा जास्त होता पण त्याने थोडस फ्लाय केलं आणि त्यानंतर उडी मारून हा चेंडू अडवलाय आपल्या संघासाठी या चेंडूवर पाहायला गेला तर फक्त 2 धावा जमा केल्यात त्या म्हणजे फलंदाजी करत असताना धावपटला धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 25 धावा 25 रन्स फुल टॉस शैलेंद्र स्वतःवर नाराज असेल माननीय श्री रवींद्रजी मधुकरजी पाटील साहेबांना विनंती केली जाते की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल यापुढे होणारी मॅच शैलेंद्रच्या बॅट मधून चांगला फटका सजावलाय इथून वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून पाठवून दिलाय केपीएल ब्रँडेड षटकार हॅलो 31 जाबा धावपटला लागल्या गेल्यात आता मात्र तन्मयच्या विरोधात आक्रमण करतोय शैलेंद्र फलंदाज फुल टॉस आणखीन एक फुल टॉस चेंडू मी म्हणेन या मॅच मध्ये धीरज तांडेल जो नॉनस्ट्राइक एंडला आहे तो स्ट्राईकला असणं आता फार गरजेचं आहे या मॅच मध्ये भलं मोठं आव्हान आहे प्राप्ती लाईव्हच्या कॅमेरामॅनला विनंती आहे की आपण टॉस बॉक्स कडे आपला कॅमेरा वळवा प्राप्ती लाईव्ह ही स्पर्धा खरं तर कव्हर करते आणि त्यांच्या कॅमेरामॅनला विनंती केली जाते आपण बॅक टू क्रिकेट फुल टॉस चेंडू होता आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फायनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आलेत चांगली पकड करण्याचा प्रयत्न होतोय आणखीन एकेरी धाव मिळा जाईल आणि एकेरी धावेदिशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे तब्बल 32 धावा ज्या जिद्दीने आता मात्र गोलंदाजी करतात खरं तर गोलंदाजी करणारा खरं तर संघ आपण पाहतोय कलमश्रीची आई भवानी संघ अफलातून दर्जाची खरं तर आता गोलंदाजी या मॅच मध्ये त्यांची पाहायला मिळाली आणि या मॅच मध्ये खरं तर जर पाहायला गेला तर आरजी 11 रॉयल ग्रुप संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल लागलाय आपला निर्णय या मॅच नंतर त्वरित घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण रवाना व्हायचा आहे फार कठीण परिस्थितीत सापडलाय रिव्हर्स हिट स्विच हिटचा फटका खेळायचा होता पण स्वतःवर आता नाराज असेल कारण जेव्हा परिस्थिती तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करत असते ना तेव्हा तिचा निकाल लावण्याचे सामर्थ्य तुमच्या जवळ ठेवा मात्र या मॅच मध्ये अक्षरशः चांगली आत्मविश्वासानं चांगली गोलंदाजी आज पाहायला मिळाली ती म्हणजे कलमश्रीची आई भवानी संघाच्या माध्यमातून 4 षटकांत इथे खेळ समाप्त झालाय धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 32 धावा
आणखी मात्र 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे। 100 चा पण टार्गेट पाहायला जातोय। मैदानाच्या आत मध्ये उभा केले नव्याने धावा सुरुवातीला कलमसीच्या आई भवानी संघाने उभा केल्यात। 100 धावांचा पाठलाग करत असताना चेलू चॅम्पियन संघाच्या धावपट्टा धावा लागले गेले त्या म्हणजे 32 धावा। तीन चेंडूंची पेनल्टी आहे हे लक्ष असू द्या, म्हणजे 9 चेंडूंचा फक्त खेळ बाकी असेल। रोहन आलेत गोलंदाजीसाठी ज्यांनी आज चांगली बॅटिंग साकारली होती। यावेळी यष्ट्यांचा वेद, यू मिस आय विल डेफिनेटली हिट। शैलेंद्रचा इथून मात्र दांडी गोल केली जाते। इथून चौथा आदरा बसेल तो म्हणजे चेलू चॅम्पियन्स या संघाला। हॅलो, काय चांगल्या आत्मविश्वासानं काय जिद्दीनं गोलंदाजी आज करतो रोहन। काय आज कलमसुरी गावाला सिद्ध करून दाखवायचं आहे आणि या कलमसुरी प्रीमियर लीग मध्ये मला चमकायचं आहे हे दाखवत असताना आपण आज रोहनला पाहू शकताय। त्याने आज सांगितलंय खरं तर कबुतराला देखील गरुडाचे पंख लावता येतील, पण आकाशात उंच भराडी घेण्याची जिद्द रक्तात असावी लागते आणि ती जिद्द घेऊन मैदानाच्या आतमध्ये सध्या तो चांगली गोलंदाजी करतोय। माननीय रमेश परशुरामजी पाटील गाव अध्यक्ष काँग्रेस मोठी जोई साहेबांना विनंती केली जाते की आपण येऊन या व्यासपीठावर विराज बनवायचा आणि कलमसुरी प्रीमियर लीगच्या या स्पर्धेची आपण शोभा वाढवायची आहे। माननीय श्री रमेश परशुराम पाटील साहेबांना विनंती केली जाते आपण येऊन व्यासपीठावर विराज बनवायचा आहे। चांगला फटका सजवलाय, आल्या आल्या स्वागत केलं जाईल का, पण तिथे होते क्षेत्ररक्षक आणि इथून मात्र बॅक टू बॅक दुसरा हादरा दिला जातोय रोहनच्या माध्यमातून चेलू चॅम्पियन्स या संघाला। कलमसुरी गावाला खरं तर आज रोहन हे दाखवलंय, जगाला आवडेल ते कराल, ते प्रोडक्ट म्हणून राहाल आणि स्वतःला आवडेल ते जसे कराल तर ब्रँड म्हणून राहाल। आणि आज या कलमसुरी प्रीमियर लीग मध्ये स्वतः ब्रँड म्हणून ओळखला जाणारा खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जाईल। काय अप्रतिम बॅटिंग केली आणि गोलंदाजी करत असताना त्याच्या खात्यातील दुसरं वैयक्तिक तो स्पेल हाताळतोय। बॅक टू बॅक दोन संपाट्या मिळवल्यात आणि हॅट्रिकच्या उंबरट्यावर आपल्याला आता रोहन पाहायला मिळतोय। काय अप्रतिम त्याचा खेळ आज कलमसुरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। लोवर पुल टॉस हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न, यावेळी अतिशय चांगली गोलंदाजी, अतिशय धारदार गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे गोलंदाजीच्या माध्यमातून। आज खरं तर रोहनकडे पाहत असताना आणखी एका गोलंदाजी आठवण झाली ती म्हणजे राकेश तांडेल याची जसकरच्या, सातत्यानं अशाच प्रकारची त्याची ऍक्शन पाहायला मिळत असते आणि यॉर्कर बेमिसाल तो फेकत असतो। आणखीन एक यॉर्कर, आणखीन एक यॉर्कर, आतापर्यंत 4 चेंडू त्याने यॉर्कर फेकलेत। गोलंदाजी आवडली असते एकदा आतापर्यंत 4 निर्धाव चेंडू आणि काय चांगली इम्प्रेसिव्ह त्याने गोलंदाजी करून दाखवले। पहिल्या पिवनच्या षटकामध्ये सुद्धा अवघ्या 5 धावा त्याने खर्ची केल्या होत्या। समोर फलंदाजाला अगदी जखडून ठेवलंय, स्लो डिलिव्हरी, एक आगळा वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालाय। इथून मात्र या चेंडूवर सुद्धा आणखीन कुठल्या प्रकारची धाव मिळत नाही। सलग 5वा चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव आलाय। कलमसुरी प्रीमियर लीग मधली पहिली मिडन षटक कदाचित रोहनच्या नावावर पाहायला मिळेल का, हा चेंडू निर्धाव येईल की नाही येईल, पण रोहन साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या चेंडू साठी। हा चेंडू निर्धाव आला तर कलमसुरे प्रीमियर लीग मधला हॅलो, तीन चेंडू आता फक्त टाकायचे आहेत, तीन चेंडू आता फक्त हाताळायचे आहेत। खर तर आपल्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील रोहन ज्याने आता एक मेडल षटक हाताळलंय। ज्या पद्धतीनं समोर 100 धावांचं टार्गेट होतं आणि अतिशय चांगली गोलंदाजी करत होत्या, ज्या पद्धतीनं आज चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली। समोर पंडित सर जर विचार केला तर फलंदाजाला हा चेंडू फुलटो हा खरं तर फुटबॉल दिसत होता, पण त्यांच्या समोर अगदी चेंडू फेकत असताना एक मिडन षटक हाताळला, बॅटिंग करत असताना त्याच्या बॅट मधून तब्बल 59 धावा पाहायला मिळाल्या। आणि आजच्या दिवसामध्ये एकच चेहरा प्रत्येक कलमसुरी गावाच्या प्रेक्षकांना आणि या प्रत्येक खेळाडूला या खरं तर विभागाला दिसला तो म्हणजे रोहन। एक मिडन षटक आणि या
मैदान मध्ये मिडन षटक फेकना फार अशक्य असतं। तो मात्र कारनामा करून दाखवला या मैदानाच्या आत मध्ये रोहनना कलमुसरी प्रीमियर लीग मध्ये जाऊया। शेवटचा षटक बाकी आहे, मात्र या षटकामध्ये अवघे तीन चेंडू फेकायचे आहेत, कारण तीन चेंडूंची पेनल्टी चिरू चॅम्पियन संघाला दिली गेली आहे। यावेळचा लेग स्टीच्या बाहेरचा चेंडू, एक 40+ खेळाडू आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये, महेश जे 40+ खेळाडू आहेत, कित्येक वर्ष सराव नाहीये, पण यावेळी यश त्यांचा वेध पाहू शकताय। यावेळी चर्चा झाली होती की मैदानाच्या आतमध्ये चांगले गोलंदाज असताना सुद्धा या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू का दिलाय, पण त्यानंतर पुन्हा एकदा दाखवलं सिद्ध करून आणि यश त्यांचा वेध घेतला। महत्वाची विकेट खरतर संघाचा सरसेनापती धीरज तांडेला त्यांना बाद केलाय। आणखीन मात्र दोन चेंडूचा खेळ बाकी आहे, धावपटार धावा लागल्या गेल्या, त्या म्हणजे 33 धावा। हॅलो, तिथे खरंतर हा चांगला खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो। शेवटचे दोन चेंडूचा खेळ बाकी, धावपटा धावा लागले, 33 धावा। मोठा फटका खेळलाय वायडिश लॉंग ऑन मध्ये, बराच काळ चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक करतोय आणखीन एक चुकी, इथून मात्र कुठल्याही प्रकारची धाव मिळाली जात नाही आहे। एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय, या मॅच मधील शेवटचा चेंडू बाकी आहे। काय चांगली इम्प्रेसिव्ह आज गोलंदाजी पाहायला मिळाली या संघाच्या माध्यमातून, यावेळी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न। इथून मात्र हा सामना बऱ्याचशा फरकानं जिंकलाय तो, म्हणजे कलमुसरीची आई भवानी या संघानं। कॉंग्रॅच्युलेशन बाईत, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या संघासाठी।